आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. आदित्य ठाकरे सिद्दीकी कुटुंबियांच्या भेटीला पोहोचलेत. या क्षणाची महत्त्वाची अपडेट. वांद्र्यातील घरी आदित्य ठाकरे दाखल झालेले आहेत. जितेंद्र आव्हाडही सिद्दीकी कुटुंबियांच्या भेटीला पोहोचलेत. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. बाबा सिद्दीकी यांची काल हत्या करण्यात आली होती. त्यानंतर अनेक राजकीय मंडळी त्या ठिकाणी पोहोचले होते. लीलावतीला जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट राजकीय नेत्यांनी अभिनेत्यांनी घेतली होती. आणि आज आदित्य ठाकरे हे देखील सिद्दीकी कुटुंबियांच्या भेटीला पोहोचले. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय गडदे हे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संजय, आदित्य ठाकरे सिद्दीकी कुटुंबियांच्या भेटीला पोहोचल्याची माहिती मिळते, काय अधिक माहिती तुमच्याकडे? आता महाविकास आघाडीची बैठक संपल्यानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे जे नेते आहेत वरळीचे आमदार आदित्य ठाकरे हे देखील आता वांद्रे येथील मॅग्मा हाइट्स या बाबा सिद्दीकी यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. विविध राजकीय पक्षांचे अनेक नेते देखील काल रात्रीपासूनच सिद्दीकी कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचत आहेत. काल रात्री देखील फिल्म इंडस्ट्रीमधील देखील संजय दत्त असेल, शिल्पा शेट्टी असेल, स्वतः सलमान खान देखील असे अनेक कलाकार देखील रात्री आले होते. विविध पक्षांचे नेते वारिस पठाण आले होते. सकाळी सुनील तटकरे असतील, अमीन पटेल असेल, संजय निरुपम असतील, असे विविध नेते या ठिकाणी सिद्दीकी कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी पोहोचलेले आहेत. आणि आता शिवसेना पक्षाचे जे आमदार आहेत वरळीचे आमदार आदित्य ठाकरे हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. काही वेळातच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख नेते आहेत शरद पवार हे स्वतः या ठिकाणी येणार आहेत. आणि यानंतर सायंकाळी 7 वाजता या ठिकाणी शेवटची नमाज अदा केली जाईल. आणि त्यानंतर 8:30 वाजताच्या सुमारास बाबा सिद्दीकी यांचं जे पार्थिव आहे ते मुंबईच्या मरीन लाईन्स या ठिकाणी बडीजी मस्जिद आहे या ठिकाणी त्यांचं पार्थिव जे दफन केलं जाईल. नक्कीच, धन्यवाद संजय तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. तर आपण पाहतोय आव्हाड देखील सिद्दीकी कुटुंबियांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. आदित्य ठाकरे यांनी सिद्दीकी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी ते वांद्र्यातील घरी पोहोचल्यात.